नमस्कार, मी सोनाली. आपण पाहता जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. बीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गळतीच्या प्रमाणात उत्तरोत्तर वाढ. प्रजा फाउंडेशनचा धक्कादायक अहवाल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नवी मुंबई शिरवणे प्रभाग क्रमांक 81 मध्ये राष्ट्रवादीच्या वतीने नागरी कार्यांचा शुभारंभ. चेंबूरमध्ये झाड कोसळून मयत झालेल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी, सामाजिक कार्यकर्ते जॉर्ज चलमपुरम यांची मागणी. बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा 48 तासांचा संप यशस्वी. देवणार येथील संपकरी कर्मचाऱ्यांना खासदार राहुल शेवाळेंची भेट व पाठिंबा. आणि हार्बर रेल्वेचे रडगाने सुरूच. पहाटेच्या वेळी अर्धा तास ट्रेन थांबल्याने चाकरमान्यांचे झाले पुरते हाल. मुंबई महानगरपालिका शाळांच्या बजेटमध्ये भरमसाठ वाढ करूनही पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गळती ही सुरूच आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर येत्या काही वर्षातच महापालिका शाळांना टाळे ठोकण्याची वेळ येईल, असा खळबळजनक खुलासा प्रजा फाउंडेशनने केला आहे. प्रजाने आपल्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आणली आहे. प्रजा फाउंडेशनने जाहीर केलेल्या श्वेतपत्रिकेत मुंबई महानगरपालिकेच्या शाळांबाबतचे धक्कादायक वास्तव समोर आले. विशेष म्हणजे मराठी शाळांच्या मुद्द्यांवर गळा काढणारे नगरसेवक पालिके शाळेतील विद्यार्थ्यांच्या गळतीच्या संदर्भात मूग गिळून गप्प बसले असल्याचेही प्रजाने आपल्या अहवालात म्हटलंय. 2015 ते 2017 या दरम्यान महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण लक्षवेधक आहे. आणि हीच परिस्थिती जर कायम राहिली तर येत्या काही वर्षांमध्ये बीएमसीच्या शाळांना टाळे ठोकण्याची वेळ येईल, अशी भीती प्रजाने व्यक्त केली. पण जर 2008-09 डेटा बघितला तर 911 हे बजेट होतं, ते आज 2400 करोडवर गेलेलं आहे. पण त्यावर्षी 451,000 विद्यार्थी बीएमसीच्या शाळेमध्ये येत होते, ती आज कमी होऊन फक्त 343,000 वर आलेली आहे. आपण जर हे प्रेडिक्ट केलं की पुढच्या काही वर्षामध्ये काय राहील तर साधारण 2,31,000 ही हा नंबर जाऊ शकतो. हे सायंटिफिकली आपण बघू शकतो. नंबर ऑफ एनरोलमेंट्स दरवर्षी येतात, त्याप्रमाणे टेस्ट जर आपण पहिली जर बघितलं तर पहिली इयत्तेमध्ये 63,000 विद्यार्थी 2008-09 येत होते, ते जवळ 50% कमी होऊन आज 32,000 आलेले आहेत. तेच हे जर चालू राहिलं तर पुढच्या 4 वर्षामध्ये हे हा नंबर 16,000 जाईल. म्हणजे गेल्या 9 वर्षात 63,000 वरून 32,000 आला आहे. 32,000 4 वर्षामध्ये 16,000 जाईल. पालिकेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करण्याकरिता बजेटमध्ये तर भरमसाठ वाढ करण्यात आले, मात्र त्याचा परिणाम शून्य होतोय. त्यामुळे एकंदरीतच पालिका प्रशासन आपले कर्तव्य निभावण्यात कुचकामी ठरले असल्याचा आरोप केला जातोय. हे चालू ऑब्व्हियसली बीएमसी शाळेमध्ये जाण्याचा मुलांचा कल गेलेला आहे. बजेट वाढतात आहे, टीचरना फी जातात आहे, कारण तिथे अकाउंटेबिलिटी राहिली नाही आहे. मुलांना शिकवायला टीचर्स आहेत पण मुलं येत नाही आहे. याचं कारण पेरेंट्सनी मुलांना काढलेलं आहे, कारण मुलांना त्यांना चांगलं एज्युकेशन द्यायचं आणि बीएमसी शाळेत एज्युकेशन मिळत नाही असं दिसून येतं आहे. बीएमसीच्या इंग्लिश मिडियम स्कूल चांगल्या चालतात आहे का ह्याबद्दल जर बघितलं तर त्या पण काही तेवढ्या चांगल्या चालत नाही आहे. इनफॅक्ट बीएमसीने काय केलं की सेमी इंग्लिश स्कूल चालू केल्या की लोकांनी त्यांच्या मातृभाषेत शिक्षण घ्यावं आणि इंग्रजी चांगलं यावं म्हणून काही सब्जेक्ट त्यांनी इंग्रजीमध्ये इंट्रोड्यूस केले. पण इव्हन तिकडे पण ड्रॉपआउट तेवढाच आहे. 100 विद्यार्थी जर बीएमसी शाळेमध्ये येतात आहे तर ओव्हरऑल 8 जण तो ते वर्ष कम्प्लीट नाही करत आहे. 8 ड्रॉपआउट आहे, हा सेम ड्रॉपआउट इव्हन सेमी इंग्लिश स्कूलमध्ये. तर बीएमसी जी शाळा यंत्रणा आहे ही आज जबाबदारपणे वागत नाही हे दिसून येत आहे. प्रजाने वारंवार महापालिकेच्या विविध विभागाच्या अंतर्गत दुर्लक्षित कारभाराचा अहवाल सादर केलाय आणि त्याचे पडसाद देखील आता काही प्रमाणात उमटू लागलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गळतीच्या वाढत्या प्रमाणाकडेही पालिका लक्ष देईल का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. 2 महिन्या अगोदर बीएमसीने एक परिपत्रक जाहीर केलं, त्यामध्ये त्यांनी लर्निंग आउटकम्सला जोडून टीचर इव्हॅल्युएशनला आणलेलं आहे आणि ते त्या ट्रॅक करणार आहेत, त्याचा परफॉर्मन्सवर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे टीचरचा. मला वाटतं असे आउटकम्स आमच्या आणि आमच्या रिपोर्टमध्ये नक्की येतात आहे आणि हेच काम आम्ही चालू ठेवणार आहोत. राहिला मुद्दा मोर्चे आणि त्याबद्दलचं तर प्रजाचं एक काम करण्याचं एक स्वरूप आहे. त्यामध्ये आम्ही RTAचा वापर करतो आहे, आम्ही चर्चेचा वापर करतो आहे आणि हे सगळे गोष्टी अवेलेबल असताना आम्हाला वाटत नाही की अजून कोणत्या माध्यमाची वापर करण्याची गरज आहे. नक्की रिझल्ट येतील पण थोडा वेळ लागेल, गव्हर्नन्स बदला वेळ लागेल असं आम्हालाही वाटतं आणि आपण सातत्याने करायला पाहिजे. वी हॅव टू कीप ऑन चिपिंग बेसिकली. नक्की रिझल्ट दिसतील आणि टीचर इव्हॅल्युएशन जो आता CR आलेला आहे तो कदाचित त्याच डिरेक्शनमधला एक उदाहरण म्हणून बघू शकतो आपण. कॅमेरा वुमन सुचितासह प्रमिला राठोड,
जनादेश वृत्तवाहिनीकरिता। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नवी मुंबई शिरवणे प्रभाग क्रमांक 81 मध्ये समाजसेवक जयेंद्र सुतार यांनी नागरी कामांचा शुभारंभ केलाय। माजी पालकमंत्री गणेश नाईक, महापौर जयवंत सुतार, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्ष माधुरी सुतार व नागरिकांच्या उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या 77व्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले गेलेत। शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस बेलापूर मतदारसंघ युवक उपाध्यक्ष जयेंद्र सुतार यांच्या शिरवणे येथील प्रभाग क्रमांक 81 नागरी कामांचा शुभारंभ करण्यात आला। माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या नागरी कामांचा शुभारंभ करण्यात आला। माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस असतो। आणि त्याच दिवशी माननीय महापौर जयवंत सुतार यांच्याच विभागामध्ये नागरी कामाचा शुभारंभ अतिशय भव्य दिव्य पद्धतीने त्या ठिकाणी साजरा झाला। खरं म्हणजे हे दूध शर्करा योग आहे आणि भविष्यकालामध्ये सगळ्याच प्रभागामध्ये चांगली कामं होऊन शरद पवार साहेबांना अभिप्रेत असलेला समाज घडण्याचं काम आम्ही करणार आहोत। या शुभारंभ कार्यक्रमाच्या प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर जयवंत सुतार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार आणि मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे नागरिक उपस्थित होते। शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रभागात विविध नागरी कामे पूर्णत्वास आणण्याचा संकल्प महापौर JD सुतार यांनी व्यक्त केला। आदरणीय राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज वाढदिवसाचं औचित्य साधून शिरवणे प्रभाग क्रमांक 81 नागरी कामांचा शुभारंभ आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला। या कामामध्ये ह्या परिसरातील गटर, रस्ते, सर्व्हिस ढक, काही ठिकाणी DI पाईपलाईन असा अंतर्भूत असलेल्या कामाचा शुभारंभ, तसेच शिरवणा फाटा ते नेरूल तुर्भे उड्डाणपुलापर्यंत गेल्या अनेक कालखंडामध्ये हा रस्ता खराब होता, त्या ठिकाणचं पदपथ आणि डांबरीकरण, तसेच प्रभाग समिती व नगरसेवक निधीमधील पदपथ, गटारं असे विविध स्तरावर जवळजवळ एक 10 कोटीच्या कामाचा शुभारंभ आदरणीय नाईक साहेबांच्या हस्ते संपूर्ण झालेला आहे। याच्या स्वरूपामध्ये 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्ण होतील असा विश्वास आहे। या संपूर्ण शुभारंभ कार्यक्रमाचे महिला जिल्हा अध्यक्षा माधुरी सुतार यांनीही प्रशंसा केली। आदरणीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त महापौर जयवंतजी सुतार साहेब यांच्या प्रभागामध्ये आम्ही नागरी कामाचा शुभारंभ आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या हस्ते आज इथे संपन्न झाला। अतिशय आनंद होत आहे, कारण आमच्या नेत्यांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी एक चांगली आनंदाची एक पर्वच असतं, आणि त्यांचे असे नेत्यांचे वाढदिवस असल्यावर म्हणजे नेहमीच आम्हाला गणेश नाईक साहेब देखील नेहमी सांगतात की माझा वाढदिवस असला की तुम्ही बॅनर किंवा तिच्या भेट तू जे आहेस त्या न देता तुम्ही समाज उपयोगी जे नागरिकांना जे आवश्यक आहेत अशा बाबी केल्या तर मला जास्त आनंद होईल। तर त्याचप्रमाणेच आम्ही आज इथे म्हणजे जनसेवा हीच ईश्वर सेवा ह्या उक्तीप्रमाणे अशा प्रकारे नागरिकांना ज्या कामाचा लाभ होईल अशा प्रकारचा कार्यक्रम इथे घेतला आणि दादांनी या कामाचा शुभारंभ केला तर यासाठी आम्हाला आनंद होता। कॅमेरामॅन मसूद अहमद सह प्रिया उज्ज्वल, जनादेश वृत्तवाहिनी करिता। काही दिवसांपूर्वी चेंबूर डायमंड गार्डन जवळ गुलमोर सोसायटी समोर झाड कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या घटनेला सर्वस्वी मुंबई महानगरपालिका जबाबदार असून मयत महिलेच्या कुटुंबियांना पालिकेकडून नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशी मागणी मुंबई सिटीजन्स वेलफेअर फोरमचे जनरल सेक्रेटरी तसेच सामाजिक कार्यकर्ते जॉर्ज चलमपुरम यांनी केली। चेंबूरमध्ये मागील 6 महिन्यांमध्ये झाड कोसळून मृत्यू झाल्याच्या 2 घटना घडल्यात। काही महिन्यांपूर्वीच येथील स्वास्तिक पार्क चंद्रोदय सोसायटीच्या समोर नारळाचं झाड अंगावर कोसळल्यानं कांचननाथ या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता, तर गेल्याच आठवड्यात चेंबूरमध्येच
डायमंड गार्डनजवळील गुलमोहर सोसायटीच्या समोर श्रद्धा घोडेस्वार या 45 वर्षांच्या महिलेच्या अंगावर झाड कोसळून ती जागीच ठार झाली. या घटनांना महानगरपालिकेचा बेजबाबदारपणाचा कारभारच कारणीभूत असल्याचा आरोप मुंबई सिटीजन वेलफेअर फोरमचे जनरल सेक्रेटरी सामाजिक कार्यकर्ते जॉर्ज चलापुरम यांनी केला आहे. वो बीएमसी का फेलियर है, बीएमसी का ड्यूटी वो लोग नहीं किया, इसके वजह से सब हो गया. अभी हम सुना है कि उसको कॉम्पनसेशन देगा करके बोला, अभी भी वो कॉम्पनसेशन अभी तक नहीं दिया. वो फैमिली लेडी इज अ वेरी पुअर लेडी है कि उसको दिस इज आव अपना बीएमसी इज फंक्शनिंग एंड ये ट्री सब हम लोग लगाया था चेंबूर में. ये लोग को बी एम सी को मैन करने के नहीं होते और सिटीजन फोरम लगाया था, ये लोग को मैन करने के नहीं होते. या प्रकारच्या घटना चेंबूरमध्ये वारंवार घडतच आहेत आणि याला महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधींचा गलथान कारभार कारणीभूत असल्यानं संबंधित अपघातामधील मयत महिलेच्या कुटुंबियांना पालिकेकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही त्यांनी केली. वो लोग क्या करते, मेंटेन करते. अभी देखो पॉलिटिशियन लोग इंडस्ट्री का ही पैसा बनाने का इंडस्ट्री है. वो लोग आपको मदद करने, हमको मदद करने, कॉमन आदमी मदद करने कुछ इंटरेस्ट नहीं है. अभी देखो अच्छा फुटपाथ है ना, वो निकालता है, वापस वो ही यूज़ करता है. उसके बाद में पॉलिटिशियन लोग और बीएमसी ऑफिसर लोग शेयर करते हैं. इट इज़ अ फैक्ट, यू कैन कोट मी. हम प्रूव करेगा सब जगह में. तो बीएमसी शुड कॉम्पनसेशन उसको देना ही पड़ेगा, 100% देना पड़ेगा. हम लोग डिस्कस अपना सिटीजन फोरम भी वो इशू टेकअप करेगा. रहे ना, ये याद करा दो मेरे को, हम लोग भी टेकअप करें कमिश्नर के साथ, नहीं तो सीएम के साथ, ऑफिशियल के साथ, सबके साथ. बात मदद हम लोग से कर सकते हैं, अब सब कुछ हम करेगा. कैमरामन सुचिता सह कीर्ति पवार, जनादेश वृत्तवाहिनी करिता. घेऊ एक छोटीशी विश्रांती. वेतन करार अंमलबजावणीसाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा 48 तासांचा 2 दिवसीय संप यशस्वी झालाय. देवना टेलिकॉम फॅक्टरी येथे बीएसएनएलच्या विविध कर्मचारी संघटना या संपात सहभागी झाल्या होत्या. या संपाला शिवसेनेचे स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनीही पाठिंबा दर्शवत लोकसभा अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन दिले. हा बुलंद आवाज आहे देवणार येथील टेलिकॉम फॅक्टरीच्या विविध कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपकरी कर्मचाऱ्यांचा आपल्या प्रलंबित 3रा वेतन करार आणि विविध मागण्यांसाठी. वेतन करार आणि विविध मागण्यांच्या संदर्भात बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय स्तरावर 12 आणि 13 डिसेंबरला पुकारलेल्या 48 तासांच्या लाक्षणिक संपात हे कर्मचारी सहभागी झाले होते. की नुसते आमचे बीएसएलचे कर्मचारीच नाही आहे, पण जे बीएसएल ऑल ओव्हर बीएसएलमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट लेबर्स आहे की जे आमच्या आतमध्ये कॉन्ट्रॅक्टचे कामं चालतात, म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट लेबर्स वेलफेअर असोसिएशन जे आमची हे आहे संघटना मोठी, त्या संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट लेबर्सने पण आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. जेणेकरून जे बीएसएनएलमध्ये आता आमच्या इथले पण आपण बघाल तर कॉन्ट्रॅक्ट आमचे 2 डिपार्टमेंट चालू आहे, पण त्या लोकांनी पण आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स पण आमच्याबरोबर आहे. याचबरोबर मी आणखीन याच्यामध्ये सांगू इच्छितो आहे की जे रिटायरमेंट असोसिएशन आहे
म्हणजे ऑल इंडियाची रिटायरमेंट असोसिएशन जे आहे त्या असोसिएशनने पण आम्हाला सपोर्ट दिलेला आहे. ए आय बी डी पी ए म्हणतात त्यांना, त्यांनी पण आम्हाला सपोर्ट दिलेला आहे की जेणेकरून ह्याच वेतन कराराबरोबर ह्या रिटायर्ड लोकांचे जे आहे, आमचे रिटायर एम्प्लॉईज आहे, त्या रिटायर्ड लोकांच्या पण पेन्शनमध्ये पण त्यांना वाढ व्हावी अशी त्यांची पण मागणी, जास्त मागणी आहे. राष्ट्रव्यापी या संपामध्ये संपूर्ण ताकदीनं बी एस एन एलचे कर्मचारी अधिकारी उतरलेले आहेत आणि ते 100% यशस्वीपणे लढा पूर्ण होईल याची मला पूर्ण खात्री आहे. साधारणपणे 1.5-2 लाखाच्या आसपास आमचे सर्व कर्मचारी अधिकारी मिळून आमचा संपूर्ण स्टाफ आहे आणि आम्ही या आमच्या रास्त मागणीसाठी म्हणजेच 3rd PRC 15% फिटमेंटसहित आणि तसंच सबसिडीरी टावर्स जे आहे त्याच्यासाठी पूर्णपणे आमचा तीव्र विरोध, या दोन्ही पूर्ण प्रमुख मागण्यासाठी आम्ही सर्वजण उतरलो आहोत, पूर्ण ताकदीने आहोत. बी एस एन एलची म्हणजे सरकारी कंपन्यांची आमची मक्तेदारी होती आत्तापर्यंत, त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही संप करायचो ह्याच्यापूर्वी तेव्हा संपूर्ण लोकांना त्याची दखल घ्यायलाच लागायची, पण आता हे खाजगीकरणाकडे गेल्यामुळे बऱ्याच प्रायव्हेट चॅनल्सना ऑपरेटर्सना हे दिलेलं आहे, त्यामुळे आता आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि असं दाखवत आहेत की बी एस एन एल तोट्यात आहे, पण हे अतिशय चुकीचं आहे. बी एस एन एल अजिबात तोट्यामध्ये नाही आहे. यावर्षी गेल्या वर्षी 691 करोड प्रॉफिटमध्ये आम्ही आहोत, तेव्हा आमच्या कामगारांची जी आमची न्याय मागणी आहे की आम्हाला 15% फिटमेंट दिलीच पाहिजे आणि 1 जानेवारी 2017 पासून आमचा जो वेतन करार प्रलंबित आहे तो ताबडतोब त्यांनी मान्य करावा, यासाठी आमच्या ह्या मागण्या आहेत. आणि जी प्रायव्हेट टॉवर कंपनी सरकार स्थापन करते त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. येथील संपकरी बी एस एन एल कर्मचाऱ्यांना शिवसेनेचे स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनीही भेट दिली. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्याकरिता आपण लोकसभेच्या अधिवेशनात आवाज उठवू असे सांगतानाच राहुल शेवाळे यांनी शिवसेनेच्या वतीने संपाला पाठिंबा दर्शवला. कालच मी यांच्या आंदोलनाला भेट दिली. त्यांनी जो 2 दिवसाचं आंदोलन घोषित केलं होतं त्या आंदोलनाला स्थानिक खासदार म्हणून काल पाठिंबा दर्शवला आहे. 2 दिवसात जर केंद्र शासनाने याची दखल नाही घेतली तर येणाऱ्या 15 तारखेपासून जे अधिवेशन चालू होणार आहे त्यातही शिवसेनेचे खासदार या संदर्भातला आवाज उठवणार आहे. ते काल या सर्वांना मी आश्वासित केलेलं आहे. केंद्रीय मंत्र्यांना कालच आम्ही संपर्क साधला होता. ते बोललेले 2-3 दिवसात या संदर्भातला निर्णय घेतो. जर 2-3 दिवसात निर्णय नाही झाला तर केंद्रीय मंत्र्यांबरोबर 15 तारखेनंतर शिवसेनेचे गटनेते आणि केंद्रीय मंत्री गीतेसाहेब पण स्वतः बैठक घेणार आहे आणि यांना सर्वांना न्याय मिळवून देण्याचं काम करणार आहे. आपल्या मागण्यांच्या संदर्भात बी एस एन एलच्या कर्मचारी संघटनांची केंद्र सरकारशी बोलणी सुरू आहेत, मात्र त्यामध्ये योग्य तोडगा न निघाल्यास हे आंदोलन भविष्यात तीव्र करण्याचा इशाराही संघटनांच्या प्रतिनिधींनी दिलाय. आतापर्यंत सध्या भूमिका अशी काही स्पष्ट भूमिका काही घेतलेली नाही आहे, पण आत्ता जी आम्हाला माहिती मिळालेली आहे त्यानुसार आता सकाळी 11 वाजता जे आमचे ऑल इन युनियन अँड असोसिएशनचे जे केंद्रीय पदाधिकारी आहे त्यांच्याबरोबर जी बी एस एन मॅनेजमेंट आहे त्यांनी एक मीटिंग बोलवलेली आहे आणि त्या मीटिंगचा अजून काही आमच्या समोर अजून काही निर्णय असा मिळालेला नाही आहे, पण असं वाटतं आहे काहीतरी पॉझिटिवली काहीतरी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्या ह्याच्यामध्येच आहोत की कुठेतरी एक सरकारला जाग आली पाहिजे आणि या कामगारांचा जो न्याय हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे अशी आमची मनापासून आमची इच्छा आहे. संपूर्ण देशभर जो संप झाला तो अभूतपूर्व संप आहे. बी एस एन एलच्या 17 वर्षाच्या कालावधीतला हा पहिला संप आहे. या ठिकाणी सर्व युनियन्स आणि सर्व असोसिएशन म्हणजे सर्व अधिकारी वर्ग आणि सर्व कर्मचारी वर्ग एकत्र आलेला आहे, एकवटलेला आहे आणि काल सरकारने कुठल्याही प्रकारचं दाद दिलेलं नाही संपाला, परंतु आज सकाळी मला बोलवलेलं आहे आणि काहीतरी निर्णय निघेल अशी आशा आहे. जर काही निर्णय निघाला नाही तर CHQ चे जेवढे आमच्या नेते आहेत, आमच्या ज्या युनियन्स आणि असोसिएशन आहेत, तो जो निर्णय देईल तो त्या निर्णयाचा अवलंब करू आणि मागण्या आम्हाला पारित होईपर्यंत मिळेपर्यंत आम्ही लढा चालू ठेवू. कॅमेरामॅन मसूद अहमद सह प्रिया भुजबळ जनादेश वृत्तवाहिनीकरिता. हार्बर रेल्वे लाईनचे रडगाणे 2 दिवसांपासून सुरूच आहे. सकाळी मानकूर रेल्वे स्थानकानजीक CST च्या दिशेने जाणारी हार्बर लाईनची सेवा सुमारे 1/4 ते 1.5 तास ठप्प झाली, त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे पुरते हाल झाले. चाकरमान्यांना ट्रेनमधून खाली उतरून रेल्वे ट्रॅकवरूनच आपले इच्छित स्थळ गाठावे लागले, त्यामुळे हार्बर रेल्वेचे रडगाणे केव्हा संपेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागले.
व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून हजारो तरुणांची कारकिर्द घडवणाऱ्या मुंबईतील IBS बिझनेस स्कूल या संस्थेने आपला चढता आलेख कायम ठेवलाय. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून IBSने आपल्या कारकिर्दीचा आढावा मांडत आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी साऱ्यांनी संस्थेत सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेने केले. भारतातील व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात आजवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या IBS बिझनेस स्कूल मुंबई शाखेच्या वतीने मुंबई प्रेस क्लबमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संस्थेनं आजवर केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडण्यात आला. या संस्थेनं आजवर हजारो तरुणांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध केल्याचे संस्थेचे मुंबईचे वरिष्ठ सल्लागार YK भूषण यांनी सांगितलंय. उद्देश इसका यही था कि आप तक ये पहुंचाया जाए कि IBS मुंबई जो है वो किस प्रकार उद्योग की ही नहीं बल्कि जनता की भी सेवा कर रहा है. क्योंकि जब भी किसी बच्चे को इंडस्ट्री में जगह मिलती है तो उसका प्रभाव उसके परिवार पे भी होता है, तो उनका जो आर्थिक स्तर है वो बढ़ता है. विशेष म्हणजे IBS मुंबईमुळे कित्येकांची कारकिर्द सुधारले. IBSच्या वतीने तर थेट परदेशातही नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जात असल्याचे प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉक्टर प्रीती यांनी सांगितलंय. इंटरनॅशनल प्लेसमेंट्स का येस हमारी पूरी कोशिश रहती है. इनफैक्ट पिछले 3 साल से हम इंडिया से बाहर जा रहे हैं और वहाँ से कंपनियों को बुलाकर इंडिया में प्रोसेस करने के लिए ला रहे हैं. और इस साल भी हमारा पूरा प्लान है और अन्य देशों में जाकर वहाँ पे ये देखकर कि वहाँ पे किस तरीके की रिक्वायरमेंट्स हैं, क्या किस तरीके से स्टूडेंट्स को तैयार करना चाहिए कि वो वहाँ के काम करने के कल्चर में फिट हों. IBS मुंबई ने आपल्या प्रगतीचा चढता आलेख कायम ठेवलाय आणि यामध्ये आणखी भर पडावी याकरिता 2 वर्षांच्या पोस्ट ग्रॅज्युएट मॅनेजमेंट प्रोग्राम देखील राबवला जात असल्याची माहिती संस्थेचे प्रोफेसर हेमंत पुरंदरे यांनी दिली. आमच्या संस्थेमध्ये 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट मॅनेजमेंट प्रोग्राम हा तरुण मुलांना आणि मुलींना ऑफर करण्यात येतो आफ्टर देअर ग्रॅज्युएशन. याच्यामध्ये जी आमच्याकडे मुलं येतात ती एक ऑल इंडिया एंट्रन्स टेस्ट आणि सिलेक्शन प्रोसेसमधून पास होऊन ते आमच्याकडे येतात. आणि हा जो आमचा कार्यक्रम आहे ज्याला आम्ही PGPM किंवा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन मॅनेजमेंट म्हणतो हा 2 वर्षाचा कालावधी असतो. IBS मुंबईची प्रगती उत्तरोत्तर वाढतच आहे. या प्रगतीचा फायदा कित्येक तरुणांना झाला आहे, त्यामुळे सर्वांनी या संस्थेत प्रवेश घेऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवावे असे आवाहन डॉक्टर रीता रुंडगेकर यांनी केले आहे. आमचा असा विश्वास आहे की मुलांना फक्तच क्लासरूममध्ये बसून त्यांचं डेव्हलपमेंट होत नाही, तर त्यांना ऑलराऊंड डेव्हलपमेंटसाठी स्टुडंट ॲक्टिव्हिटीजमध्ये जास्तीत जास्त एनकरेज करायला हवं. त्यासाठी IBSमध्ये आजच्या दिवसात 22 स्टुडंट क्लब्स आहेत आणि ॲन्युअल क्लब असतो त्यांचा कॉन्फ्लक्स, ज्याच्यामध्ये या साऱ्या 22 क्लब्सचा ॲट द एंड ऑफ द इयर ग्रँड क्लायमॅक्स होतो. तर हे क्लब्स आहेत बडिंग रिसर्चर्स क्लब, फिनान्स क्लब, मार्केटिंग क्लब, HR क्लब. या व्यतिरिक्त देर आर स्टुडंट म्युझिक आणि डान्स क्लब्स. तर वर्षभर स्टुडंट्स या ॲक्टिव्हिटीजमधून क्लास संपल्यानंतर या ॲक्टिव्हिटीजमध्ये इतके बिझी असतात आणि त्याच्यामधून त्यांचं ऑलराऊंड डेव्हलपमेंट होतं. परिवर्तन असंच एक सोशल क्लब आहे स्टुडंट्सचा, ज्याच्यामधून स्टुडंट्स जास्तीत जास्त स्टुडंट ॲक्टिव्हिटीजमध्ये सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतात, सोशल सर्व्हिस करतात. जसं त्यांनी 1-2 शाळा ॲडॉप्ट केलेल्या आहेत, इथं स्लम चिल्ड्रेनना ते कॉन्फिडन्स बिल्डिंगचे क्लासेस कंडक्ट करतात, इंग्लिश स्पीकिंग क्लासेस कंडक्ट करतात. दरवर्षी आमच्याकडे ब्लड डोनेशन आणि हेल्थ कॅम्प असतो, जिथून स्टुडंट्स स्लम ड्वेलर्ससाठी ब्लड डोनेशन आणि हेल्थ चेकअप्स करतात. यावर्षी स्टुडंट्सनी मनोर इथे जवळजवळ 3000 प्लांटेशनमध्ये घेतला. त्या व्यतिरिक्त त्यांनी स्वच्छ भारत किंवा स्टेशन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट आणि बाकी अशा खूप सोशल ॲक्टिव्हिटीज त्यांनी डेव्हलप केल्या. यामधून काय होतं की स्टुडंट्स
बाहेरच्यांना डेव्हलप करून स्वतःची सुद्धा त्यांची डेव्हलपमेंट होते आणि बाकीचे त्यांचे प्रॉब्लेम्स असतात ते नाहीसे होतात आणि त्यांना एक वेगळाच कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. कॅमेरामन सुचितासह सोनाली पाटील जनादेश वृत्तवाहिनी करिता. आपल्या भागात कोणती अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास ती जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाके हाऊस स्टेशन रोड गोंडी पूर्व मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9322-8600-153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.